आज राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव ग्रामपंचायतीने राज्याभिषेकचा राजदंडावरील झेंडा हा उलटा फडकाविला असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाहीरपणे अवमान केल्याची भावना गावकऱ्यांची आहे। यावर डोणगाव येथील नागरिकांनी आक्षेप घेतल्यावर हा झेंडा सरळ करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने न केल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत व ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जमाव जमला आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा। राज्याभिषेक सोहळा होता 6 जून रोजी महाराष्ट्र सरकारने राज्याभिषेक सोहळा प्रत्येक ग्रामपंचायतला साजरा करायला सांगितला। आज सरपंचाने आज उलटा झेंडा लावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अपमान केला। सरपंच आणि यांच्यावर आज राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पताका यानं उलट्या पद्धतीने फडकवून ग्रामपंचायत सरपंच व सचिव जे कर्मचारी हजर होते या सगळ्याने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा व महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकाचा अपमान केलेला आहे। यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आता 11:30 हे झेंडा काढण्यासाठी इथे येऊन राहिले तर म्हणजे हे सकाळपासून झोपले होते का? याने सकाळी 8 वाजतापासून फोटो सेशन करून राहिले, याच्या लक्षात यायला पाहिजे होतं। याने जाणीवपूर्वक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। याच्यावर कडक शासन दंडात्मक कारवाई झाली पाहिजे। या संदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे का? नक्कीच आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांनी स्वतःहून याच्यावर कारवाई करायला पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे। याने जर केले नाही तर आम्ही असं समजू की पोलीस प्रशासन व राज्य शासन सर्व म्हणजे सगळे यायले फक्त जे कर्मचारी आहेत यायले सगळं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत।